ज्येष्ठ निरूपणकार दत्तात्रय उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पत्नी अनिता माई यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या 63 वर्षांच्या होत्या. ही बातमी कळताच श्री सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि श्री सदस्यांची पावले रेवदंडातील स्वारीच्या निवासस्थानी वळाली. ज्येष्ठ निरूपणकार दत्तात्रय उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पत्नी अनिता माई यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या 63 वर्षांच्या होत्या. पुण्यातील राहत्या घरी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अनिता धर्माधिकारी यांचा जन्म 22 सप्टेंबर 1952 साली मंडनगड येथे झाला होता. 1974 साली त्यांचा विवाह निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याशी झाला. निरूपणाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच्या कार्यात त्यांनी अप्पासाहेबांना मोलाचे सहकार्य केले होते. बैठकांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर यासारख्या उपक्रमात त्यांचे श्री संप्रदायाला मौलिक मार्गदर्शन मिळत आले होते. त्यामुळे त्यांना माई नावानेही संबोधले जात होते. त्यांच्या पश्चात 3 मुले आणि 1 मुलगी असा परिवार आहे. अनिता माईच्या निधनाची माहिती मिळताच त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी श्री सदस्य आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मंडळी रेवदंडा येथे धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी पोहोचले. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर रेवदंडातील हरेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार भरत गोगावले, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, पनवेलच्या नगराध्यक्ष चारुशीला घरत, पनवेल पंचायत समितीचे सदस्य निलेश पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, भाजपच्या नेत्या दर्शना भोईर, पेंधरचे सरपंच धर्मनाथ भोईर, अविनाश कोळी, मालती ठाकूर आणि लाखो श्री सदस्य सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रातील मंडळी सहभागी झाली होती. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार भरत गोगावले यांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या जाण्याने फार मोठं महाराष्ट्र समाजाचं नुकसान झालं. एक मोठी पोकळी भरून माझ्या कुटुंबाच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने, शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीने जे समर्थ आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा परिवार त्या महाराष्ट्रात फार मोठा आहे. एक आध्यात्मिक शक्तीपीठ म्हणून सामाजिक, शैक्षणिक कार्यक्षेत्रामध्ये अनेक समाजाला जोडण्याचं काम अप्पासाहेबांच्या माध्यमाने होत होतं. अप्पासाहेबांचा बरोबर कांद्याला कांद लावून माईसाहेबसुद्धा या कार्यामध्ये सातत्यानं ते कार्यात होते. अनंतात विलीन सर्वांनाच व्हायचं आहे. एका आत्माचा प्रवास निश्चित झालेला असतो. त्यांचा हा प्रवास इथपर्यंत आला आणि एक फार मोठं कार्य या महाराष्ट्राचा खेडोपाड्यापर्यंत, अनेक लोकांच्या जीवनापर्यंत त्यांनी केलं आणि आता पुढच्या प्रवासात ते निघाले. निश्चितच अप्पासाहेबांना, त्यांच्या कुटुंबियांना हा एक धक्काच आहे. परंतु जे आध्यात्मिक क्रांती करणारी लोक असतात, हे सर्व हे पचवून कार्य करत असतात. तरी शेवटी धक्का हा धक्काच असतो. त्यांच्या दुःखात, या संपूर्ण परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आणि इतकं मोठं प्रचंड कार्य करणाऱ्याला तो आत्मा सदैव या कार्यास पाठीशी राहील अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. माईंच्या निधनानं निश्चितच श्री सदस्य परिवार जो आहे, या सगळा परिवार शोकसागरात बुडालेला आहे. खऱ्या अर्थानं माई या आधारवड होत्या आणि ज्या पद्धतीनं शारदामाईंच्या माध्यमातून सगळा परिवार जोडला गेलेला होता, जे तिथं नानासाहेबांचं या ठिकाणी कार्य, ते कार्य पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातून अप्पासाहेबांच्या पाठीशी कधीशी सावलीसारख्या त्या उभ्या राहिल्या आणि ही परंपरा सातत्यानं पुढं राहील या दृष्टिकोनातून सातत्यानं त्या प्रोत्साहित करत होत्या. निर्णाळ्या
कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जाऊन लोकांना या ठिकाणी आश्वस्त करण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून सातत्यानं झालेलं होतं आणि त्यामुळे निश्चितच हा सर्वांसाठीच एक धक्का आहे. विशेषतः अप्पासाहेब आणि सचिन दादा आणि सर्व परिवार यांना जो या ठिकाणी दुःखाचा धक्का बसलेला आहे त्याच्यातून त्यांना या ठिकाणी सामर्थ्य मिळणं यासाठी परमेश्वराकडे सर्व श्री सदस्य परिवाराला सामर्थ्य मिळावे याच्यासाठी मी प्रार्थना करतो. आपण सर्वांना कल्पना की इथला जो संपूर्ण जनसमुदाय दिसतोय सागर हे त्याचं प्रतीक आहे की या धर्मादायी कुटुंबावरती प्रेम करणारी लाखो करोडो श्रीदास भक्त आज ज्या ठिकाणी आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. स्वारेंद्र एक फार मोठं पाठबळ आज हरवलेलं आहे कारण कुठंही कार्यक्रम असला तरी संपूर्ण धर्मादायी कुटुंब आणि माई स्वतः त्याने उपस्थित असायच्या. आपण पाहिलं असाल की सावळीप्रमाणे अप्पा स्वारेंच्या पाठीमागे त्या माई होत्यात असं आम्हाला कोणाला वाटलंही नव्हतं श्री सदस्यांना की आमची सावळी एवढ्या लवकर हरपली जाईल. पण असं म्हटलं गेलं की विधिलिखित हे कोणाला टाळता येत नाही आहे आणि ईश्वराच्या पुढं कोणाला जाता येत नाही आहे. पण जे काय केलेलं काम आणि कार्य हे चिरकाळ टिकणारं आहे. या धर्माळे कुटुंबाचं जे काम आणि कार्य जे केलेलं आहे हे कोणी खोडू शकत नाही आहे आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा आपल्या या माईंचा होता हे कोणाला नाकारता येणार नाही आहे. कारण आपल्याकडे कुठेही असले काही असले तरी पाठीमागे आपल्या एका आपल्या स्त्रीचा आधार होता आणि तो आधार हरपल्यानंतर तर माझं फिलिंग होतंच. पण आज आम्ही पाहिलं स्वारेने तेही पचवण्याचं काम केलेलं आहे. आम्ही जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती पाहिलं की ते आम्हालाही सगळ्या एवढ्या स्त्री सदस्यांना सामोरं जात असताना की त्या आज ज्या धैर्यवृत्तीने जे आहेत नाहीतर आज फार मोठं पाठबळ हरपल्यानंतर ज्या माणसाची काय परिस्थिती हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण आज मी ईश्वरजीने प्रार्थना करतो शिंदे साहेबांनी पालकमंत्र्यांनी जी काय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे ते मी माझ्या रायगड जिल्ह्याच्या वतीने आणि संपूर्ण श्रीदासांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून